नमस्कार, आवाज जनसामान्यांच्या न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। मी दत्तात्रय गुरव। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। बकाले नावाचे पोलीस निरीक्षक आहे, जे लोकल क्राइम ब्रांच म्हणजे एलसीबीला काम पाहत होते आणि त्यांची जी बदली झाली त्या बदली संदर्भामध्ये काही तक्रारी त्यांच्याकडे करण्यात आली, एसपींकडे करण्यात आल्या होत्या, माननीय मुख्यमंत्री मोदींकडे करण्यात आल्या होत्या। मी ती क्लिप ऐकल्यानंतर माझाही संताप झाला, पण त्या क्लिपची वैधता पडताळून त्या क्लिप संदर्भात निर्णय घेण्यासंदर्भात मी मुख्यमंत्री महोदयांना आणि डीजी साहेबांना विनंती केली आणि बहुतेक त्याच क्लिपवरून त्यांची बदली झाली असावी असं मला असं वाटतंय। पण ती जर क्लिप तुम्ही ऐकली तर मराठा संदर्भ मराठा समाजा संदर्भात अतिशय घाणेरड्या शब्दाचा प्रयोग करून त्यांनी त्याच्या एका सहकार्याशी बोलण्याची ती क्लिप आहे। आता फॉरेन्सिक मध्ये जाऊन ती क्लिप फायनल होईल, त्यांचा आता तडकाफडकी तिथून बदली केल्याची बातमी आज पेपरला आलेली आहे, तशी कारवाई पोलीस डिपार्टमेंटकडून झालेली आहे। पण एका मोठ्या समाजासंदर्भात किंवा कोणत्याही छोट्या समाजासंदर्भामध्ये एखाद्या अधिकाऱ्याने इतक्या द्वेषबुद्धीने अशी चर्चा करणे हे समाजासाठी घातक आहे आणि अधिकारी व्यवस्थेसाठी घातक आहे। अशा पद्धतीमध्ये जर एखादा द्वेषातून बोलत असेल तर अशा अधिकाऱ्याची खऱ्या अर्थाने चौकशी झाली पाहिजे आणि त्याला सेवेतूनच बडतडपं केलं पाहिजे। ती क्लिप आता माझ्याकडे आता या क्षणाला आहे, फक्त ती सत्यता पडताळणीसाठी मी आता मुख्यमंत्री मोदींकडे काल ती दिलेली आहे। मी आणि आमदार किशोरप्पा पाटील साहेब काल मुख्यमंत्र्यांना या संदर्भात भेटलो होतो आणि या संदर्भात आम्ही तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे। मराठा समाजासारखा इतका मोठा समाज की ज्या समाजाच्या भावना सगळ्या समाजाला घेऊन चालल्याच्या आहे, त्या समाजासंदर्भामध्ये अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणे किंवा केवळ त्या व्यक्तीच्या काय कुशित बुद्धीचं एक तो तिच्यातून लक्षण मला दिसतंय आणि खऱ्या अर्थाने अशा लोकांना एलसीबी सारख्या मोठ्या जागेवर जळगावच्या कसं बसवलं गेलं, कोणाच्या शिफारसीनं बसला हे पण पाहणं गरजेचं आहे। शेवटी एलसीबीला एखादा अधिकारी जर बसत असेल तर त्याला तेवढी पात्रता असणं गरजेचं असतं। मधल्या काळात आयजी साहेबांनी एलसीबीला बसताना काही पात्रतेचे निकष ठरवून दिले आहे, पण मग ते याच वेळी याच्याच टायमाला का निकष ते सांभाळले गेलेले नाही? हा नवीन पोलीस अधिकारी का तिथे एलसीबीला बसला याही संदर्भामध्ये माझ्या मनामध्ये काही शंका आहे, कारण अशी मंडळी तिथे बसते आणि जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, दररोज मर्डर होत आहे, सगळे जिकडे तिकडे गेला तुम्ही तिकडे दोन नंबर धंदे चाललेले आहे। अशा स्थितीमध्ये या भाऊचा एक नवीन प्रताप आपल्या समोर आलेला आहे की एका समाजासंदर्भात बोलताना त्याच्याच कर्मचाऱ्यांच्या अधिकारासंदर्भाशी बोलताना तो अशा पद्धतीत मराठा समाजाच्या संदर्भात वक्तृत्व करतोय, हे जर खरं असेल तर अतिशय तीव्र स्वरूपात याच्याला निषेध केला पाहिजे आणि मी मुख्यमंत्री महोदयांना गृहमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की हे पडताळणी करून याला तात्काळ सेवेतून बडतर्फ करा।